हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी। अजित पवार प्रामाणिकपणे काम करत असून टार्गेट होणार नाही, भाजपचे आमदार असलेल्या ठिकाणीही पिछेहाट, संघाच्या टीकेवरून टीव्ही नाईनच्या मुलाखतीतून भुजबळांचं प्रत्युत्तर। अमित शहांनीच मला तिकीट देण्याचं ठरवलं, फडणवीस बावनकुळेंनी सांगितल्यानंच कामाला लागलो, पण उमेदवारी घोषित न झाल्यानं मला दुःख, टीव्ही नाईनच्या मुलाखतीतून भुजबळांकडून नाराजी व्यक्त। बाळासाहेब ठाकरेंसोबत राज ठाकरेंचे मतभेद कसे झाले, राज ठाकरेंची मागणी काय होती, बाळासाहेबांच्या अटकेच्या टीकेवरून मंत्री भुजबळांचा टीव्ही नाईनच्या मुलाखतीतून पलटवार। पक्षातली सिनियर पदासाठी योग्य असूनही संधी मिळत नाही, राज्यसभेच्या खासदारकीवरूनही टीव्ही नाईनच्या मुलाखतीत मंत्री भुजबळांचा रोखठोक वक्तव्य। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोललो त्याप्रमाणे निकाला सहानुभूती दिसलीच, आता सावध होऊन काम करणं अपेक्षित, भुजबळांचं सूचक वक्तव्य। शरद पवार गटाकडे जाण्यासाठी खिडकी किंवा दरवाजा उघडा नाही, अजित पवार गटा सोबतच आहे, युतीतच राहणार, टीव्ही नाईनच्या मुलाखतीतून भुजबळांकडून स्पष्ट। अजित पवारांच्या अडचणी वाढल्या, शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारेंचा आक्षेप, क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार। न्यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती, भाजप लोकनेत्यांना संपवतो, अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर रोहित पवारांचा भाजपवर निशाणा। रोहित पवार अभ्यासापोटी बोलत आहेत, महायुतीचं सरकार मजबूतीनं काम करत आहे, रोहित पवारांच्या आरोपांवर बावनकुळेंचं प्रत्युत्तर। जयहंकारी होते त्यांना प्रभू रामाने 240 वर अडवलं, संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांची भाजप नेत्यांवर सडकून टीका। पराभवाचं नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी, भाजपच्या मंथन बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, तर आपल्यावर आभाळ कोसळलेलं नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान। 27 जून ते 13 जुलैपर्यंत महाराष्ट्रात विधानसभेचे पावसाळी अधिवेशन, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब, तर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित। आषाढी वारीसाठी निघणाऱ्या दिंड्यांना 20,000 रुपये सरकारी अनुदान मिळणार, राज्यातील 1,500 वारकरी दिंड्यांना मिळणार अनुदान। आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर, नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। विदर्भात पुढील 5 दिवस पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट, तर मुंबईसह उपनगरातील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स लांब पळण्यासाठी।